अयोध्येमध्ये 22 जानेवारी 2024 रोजी प्रभू रामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. हिंदूंचा जवळपास 500 वर्षांपासूनचा हा संघर्ष आता सफल होतोय. याच निमित्ताने जय महाराष्ट्रावर जय श्रीराम या विशेष कार्यक्रमातून अयोध्येच्या राम मंदिराची वैशिष्ट्ये सांगणार आहे. तर पाहूयात हा कार्यक्रम. तर आता अयोध्येच्या रेल्वे स्थानकाचं नामकरण करण्यात आलेलं आहे. अयोध्या जंक्शनची ओळख आता अयोध्या धाम अशी असणार आहे. आता आपण दृश्यांमध्ये अयोध्या जंक्शन बघतोय, मात्र आता या अयोध्या जंक्शनचं नामकरण करण्यात येणार आहे. अयोध्या जंक्शनची ओळख आता असेल अयोध्या धाम अशी. हे अयोध्या धाम नक्की कसं असेल हे सुद्धा तुम्हाला एका बाजूला दिसतंय. ज्या पद्धतीने श्रीरामांचं मंदिर उभं केलं जात आहे त्याच पद्धतीने त्याच ढाच्यामध्ये हे रेल्वे स्टेशन सुद्धा उभं केलं जाणार आहे. अयोध्या नगरीसारखं रूप या अयोध्या जंक्शनला अर्थात अयोध्या धामला येणार आहे. ज्या पद्धतीने अयोध्येमध्ये श्रीरामांचं मंदिर उभं राहत आहे त्याच धर्तीवर अयोध्या जंक्शनचं नाव आता अयोध्या धाम करून या अयोध्या धामचं रूप सुद्धा त्याच पद्धतीने मंदिराप्रमाणे अगदी सजवलं जाणार आहे. हे मंदिर कसं असेल याची एक झलक आपल्याला जय महाराष्ट्रच्या या जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर बघायला मिळते. येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार असून त्यासाठी देशभरातून लाखो नागरिक येणार आहे. रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना जरी 22 जानेवारीला होणार असली तरीही मंदिराचं काम अद्याप पूर्ण झालेलं नाहीये, ते प्रगतीपथावर आहे. मंदिरावर कळस लावण्याचं काम सुरू आहे. कारागीर रात्रंदिवस हे काम करतायत. मंदिर परिसरात अजूनही 7 ते 8 क्रेन आहेत. देशातील वेगवेगळ्या भागातून आलेले कामगार आपल्या पूर्ण क्षमतेने इथे काम करतायत. अयोध्येतील साकारलं जात असलेलं हे राम मंदिर अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. तब्बल 70 एकर इतकी मोठी मंदिर परिसराची ही जागा असून त्यात 30% बांधकाम झालेलं आहे. मंदिराचं प्रवेशद्वार हे पूर्व दिशेला बनवण्यात आलेले, तर दर्शन घेतल्यानंतर दक्षिणेकडून भाविक बाहेर पडतील अशी सुविधा करण्यात आलेली आहे. मंदिराच्या चारही कोपऱ्यांमध्ये सूर्य, शंख, चक्र आणि भगवती यांचं मंदिर असणार आहे. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी मंदिराच्या प्रवेशद्वारावर 2 रॅम्प असणार आहेत. याशिवाय लिफ्टचीही व्यवस्था करण्यात आलेली आहे. येत्या काळामध्ये तब्बल 25,000 भाविकांची व्यवस्था या मंदिरामध्ये करण्यात येणार आहे. आणि असं हे भव्य राम मंदिर हे जगभरातील सर्वात प्रसिद्ध राम मंदिर असेल यात शंकाच नाही. तर राम मंदिराचा एकूण परिसर हा 70 एकर इतका आहे. त्यामधलं प्रत्यक्ष राम मंदिर हे 2 एकर जमिनीवर बांधण्यात येणार आहे. मंदिरामध्ये एकूण 5 घुमट असतील. मंदिराचा मुख्य कळस अथवा शिखर हे 161 फूट इतकं असेल. राम मंदिरामध्ये 16 जानेवारीपासून नित्यनेमाने पूजेला सुरुवात होणार आहे. अक्षदा सोहळा 20 जानेवारीला पार पडणार आहे. श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना 22 जानेवारीला होईल आणि प्रतिष्ठापनेसाठी 22 जानेवारीचा दुपारी 12:30 वाजताचा मुहूर्त निश्चित करण्यात आलेला आणि यानंतरचे पुढचे 48 दिवस इथे पूजा संपन्न होणार आहे. या मंदिर परिसरामध्ये पुढच्या 7 ते 8 महिन्यांमध्ये वेगवेगळी मंदिरंही उभारण्यात येणार आहे. त्यामध्ये महर्षी वाल्मिकी, वशिष्ठ ऋषी, विश्वामित्र, अगस्त्य, निषादराज, शबरी आणि अहिल्या तसेच जटायू यांची मंदिरे इथे असतील.
आजची सर्वात मोठी बातमी म्हणजे अयोध्या जंक्शनची ओळख आता अयोध्या धाम अशी होणार आहे. आणि ज्या पद्धतीने अयोध्येमध्ये बालक रामांचं मंदिर बनवलं जात आहे, प्रभू रामांचं मंदिर बनवलं जात आहे, त्याच धर्तीवर अगदी हुबेहूब हे जंक्शन अर्थात अयोध्या धाम बनवलं जात आहे. यासह जय विशेष मध्ये वेळ झालेली आहे. इथेच थांबण्याची. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.